आमच्यासमोर आणि देशासमोर हाच प्रश्न आहे की एका राज्यामध्ये होत नाही आणि दुसऱ्या राज्यामध्ये कसा होत आहे। राष्ट्र पहिल्या दिवशीपासून बोलत आहे की आम्हाला ते ओबीसी आरक्षण द्यायचंच आहे। आता आमच्याकडून सगळी तशी तयारी होत असताना आमच्यासमोर आणि देशासमोर हाच प्रश्न आहे की एका राज्यामध्ये होत नाही आणि दुसऱ्या राज्यामध्ये कसा होत आहे आणि काय कारण आहे, म्हणजे काय पार्श्वभूमी बदलली जाते, आर्ग्युमेंट बदललं जाते की काय, याच्यावरती पण सरकार विचार करत की का, आणि लोकांनी पण विचार केला पाहिजे का असं होतं। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।